वार्ताहर आणि मीडियाचे डोळीकर कुटुंबियांच्यामध्ये स्वागत करता. आताच आमकां दनपरा कळून आयले की शिरोडे मतदारसंघात दीपक ढवळीकर जो उमेदवार रावला तो म्हजो भाव आणि पत्रकां वाटून थंय ताची बदनामी चालू आसा. ह्या पत्रकाचो आम्ही सगळे ढवळीकर कुटुंबीय निषेध करतात. तसेच हे पत्रक काढपी जो मनीस आसा ताजेय बी आम्ही निषेध करतात. म्हाका याद जाता की 2017 निवडणुकीत पिरवण मतदारसंघात मतदानाच्या पहिल्या दिसा अशेंच पत्रक काढिल्ले आणि असे कळून चुकले की थंय विरोधकाचो हात आसा. हे विरोधक उठसूट ढवळीकर कुटुंबाचेर उलयताना नाना तरेचे अपशब्द गाळी आणि नीच भाषा वापरतात असे आमकां पेपरांनी आणि मिडिया वेल्यान किंवा फेसबुका वेल्यान हाजेर कळून येता. इतकेच न्ही तर ते आमचे बाबा कैलासवासी माधवराव ढवळीकर आम्ही त्यांना आपा म्हणताले हांचे नाव घेऊन राजकारण करतात. आमचे ढवळीकर घराणे हे एक प्रतिष्ठित घराणे आमच्या बाबाच्या टायमापासून. आमचे बाबा म्हणजे एक प्रतिष्ठित नागरिक हे फक्त गोयात न्ही तर गोयच्या शेजारील राज्यातही आमच्या घराण्याचे एक प्रतिष्ठित घराणे म्हणून आमकां ओळखले वता. माधवराव आमच्या एम जी पी पक्षात माधवराव ढवळीकरच्या गोठ्यातलं पक्ष असे हे परत परत विरोधक जनतेक सांगतात. अशीच एक गोष्ट म्हणल्यार कॅबिनेटात अशा ज्या मंत्र्या ज्युनियर मोस्ट मंत्र्यांक कनिष्ठ मंत्र्यांक जो सिनियर मोस्ट मंत्री म्हजो भाव आसा आशिल्लो त्या मंत्रिमंडळांत त्यांना कॅबिनेटात ताका वायट शब्द दिले गाळी घालो. पूण ताज्या कलिगांनी किंवा त्या कॅबिनेटान जे आशिल्ले उपस्थित तांणी एक एक्शन सोडाच ताजो निषेध सुद्दां साध्या शब्दांत करुना हाजेंय बी आमकां खूब दुख्ख जाता. म्हणून ह्या सगळ्याचेर एक निषेध म्हणून आम्ही ढवळीकर कुटुंबी आज मिडिया समोर आयल्या. हांव दीपक ढवळीकराची बायल लता ढवळीकर उलयतां. म्हजो म्हज्या घोवाचेर 100% विश्वास आसा. हाजेय पयलीं 2017 निवडणुकी पयल्या दिसा हे अशें पत्रक काडिल्लें. शिरोडेचे जे लोक आसा जनता आसा ती सुज्ञ आसा. म्हाका पूर्ण विश्वास आसा की ती असले जे कितें हे अफवा चल्ल्या किंवा अशें जें कितें हें राजकारण चल्लां ताजेर अजिबात काडी मात्र विश्वास न दवरता. तांचें जें कितें करपाचें आसा तें योग्य ती करतली. ज्या तरेन निवडणूक लागीं पावन एक दीस उल्लासतना ही पयली बदनामी ज्या तरेन जाता त्या तरेन हातूंत विरोधक आसूं हात आसपाचे चान्सीस खूब आसा हें आमी तुमकां सांगपाची गरज ना. हे जे हीन पातळे वेलें राजकारण जें पळय आसा न्ही ताजो निशेध करपाचो वेळ आयल्लो आसा. आमी ढवळीकर कुटुंबीय आमी ते निशेध करतातूच पूण म्हजी तुमकां सगळे पत्रकारांक सगळे मिडियांक सगळ्यांक एक विनंती आसा की तुमी तुमच्या लेवलाचेर हाजो मोठ्या प्रमाणांत निशेध करचो. आणि तेन्नाच हांव म्हणटलो की हे असले हीन पातळेचे राजकारण हाजे फुडें गोंयांत तरी जावपाक जायना. आम्ही किती करतले पहिली आमकां लिगल ओपिनियन घेवचो पडटलो आणि ताज्या नंतर आमचो लिगल ऍडवायजर जो किती आमकां मार्ग दाखयता त्या प्रमाणे आम्ही फुडें डेफिनेटली. पण आम्ही डेफिनेटली करतले कारण आमकां ताणी ढवळीकर कुटुंबियांक ताणी आमकां पॉलिटिक्सांत ओढल्या. आमी केन्नाच पॉलिटिक्सांत परत परत आमच्या बापायचे नाव घेऊन आमकां सगळे फॅमिलीकूच बद्दामी चालू केल्या. म्हणून असो लोक ना सगळेच विरोधक तातूंत आसूं शकता सांगपाक जायना कारण तसो आपल्या हातांत पुरावो नासतना आमी व्यक्ती अशी ना अशी कोण आमी काय करना आमच्या हातांत तसो पुरावो काय ना कळ्ळें न्ही. पूण हेच फाटल्या फावटी केरळांत चलिल्लें
आणि ते त्यांना तुमच्यानूच आम्ही शिरोडे आयला असे आमकां दिसता. तुम्ही सुज्ञ आसा, तुमकां तुम्ही विचार करू शकता आणि त्या तुमकां त्याचेर अंदाज येतो. आणि ताजो निषेध करा. एकदा उलोन नाही, परत परत ते नाव घेता माधवराव होळीकर वाट्यांचा. ते पॉलिटिकल जो पर्यंत सुधिंगा आणि दीपक पर्यंत स्ट्रिक्ट असा आमकां काय उडवना, कारण ते पॉलिटिक्सान गेले असा. ते आमच्या घर पर्यंत पावले, आमच्या बापायचे नाव ताणी घेऊ लागले, बापायची बदनामी सुरुवात केली, आमची बदनामी सुरुवात केली. त्यांना आमकां गरज दिसली की आम्ही पत्रकार परिषद घेऊन हे सगळ्यांक गोळीचे लोकांक सगळ्यांक सांगचे. आणि तोपर्यंत आम्ही कोणीच तुमकां तुम्ही पळले आमकां केन्ना पॉलिटिक्सांक आम्ही केन्नाच ना. आणि जर गोंय बरं बसत, तुम्ही काणकोण वचून विचारा, म्हजे नाव विचारा, काणकोणच्या पत्रकारां विचारा, वळखता की ना ते विचारा. सगळो काणकोण लोक म्हाका वळखता. खंय कोणाचे एकट्याच्या नावार जरी आमचे बदनामीचे हे आसा जाल्यार पळयात, पूण हांणी आमकां इनवॉल्व केले तातूंत. आणि मेनली आमच्या बापायचे नाव तातूंत हाडून ताणी आमकां इनवॉल्व केले. आणि ताचे खातीर आमकां भाग पडले ही पत्रकार परिषद घेवपाक. आणि लोकून आज जे कितें आरोप केले ते दीपकाची घरकांतूच करतली, कळ्ळें न्ही, डेफिनेटली करतली. हांव राजश्री सुदीन ढवळीकार. आज आमच्या समस्त ढवळीकर कुटुंबीय हांगा जमल्यात. ताचे कारण म्हणजे आमच्या घराण्याच्या नावाचे अत्यंत बुरशी टीका करून एक घृणास्पद राजकारण आज ह्या निवडणुकेक चल्ला. ताजो आम्ही सगळीं जाणां हांगा निषेध व्यक्त करपाक आज हांगा जमिल्लीं आसा. एक म्हणजे म्हाका हांगा एक विरोधकांक सारको सल्लो दिवपाक जाय की तुमची जी कितें प्रतिश्ठा उरल्या ती सांबाळात, कारण प्रतिश्ठा ही विकत घेवपाक येना, ती कमोवची पडटा. आणि ती आमच्या घराण्यान कष्ट करून कमयल्ली आसा. मडकयच्या प्रत्येक मनशाक खबर आसा सुदीन ढवळीकर म्हणल्यार कितें आणि ढवळीकर घराणें म्हणल्यार कितें. सो आमचे काही मुद्दे हांगा आमी आज मांडटली, जे आज पर्यंत आमच्या कोणूच ढवळीकर घराण्यांतलो मनीस हांगा प्रेसा समोर येवंक ना, कारण आमी टॉलरेट करत रावली जें कितें चल्लां तें. पूण आतां वेळ आयल्या की हें सगळें एक प्रत्येक गोष्ट टॉलरेट करपाचें लिमीट आसता, हें लिमिटाच्या भायर पावलां. घेतलं.